पहिला श्रावण सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांची प्रचंड गर्दी। अधिक श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावण सोमवार व नागपंचमीचा मुहूर्त साधत आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती। रविवारी रात्रीपासूनच तरुणाई ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला रवाना होत होती, तर पहाटे 5 पासून शेकडो भाविक अभंग गात बंबम बोलेचा जयघोष करत प्रदक्षिणेला जात होते। पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। खासगी वाहनांना गावात प्रवेश बंदी होती। दुपारी ठीक 3 वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला। बँडच्या तालावर वाजत गाजत पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली। या ठिकाणी 1 तास भगवान त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक करण्यात आला। वंश परंपरागत पुजारी वेदमूर्ती नारायण फडके यांनी पूजाविधी पार पाडला, तर शागिर्द म्हणून यज्ञेश कावणेकर, मंगेश दिघे, संजय दिघे, कुणाल लोहगावकर यांनी सेवा बजावली। आरती झाल्यावर पुन्हा पालखी मंदिरात आणण्यात आली। या सोहळ्यात मंदिर संस्थांचे विश्वस्त स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम कडलक, मनोज थेटे, रुपाली भोतडा यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी कर्मचारी शेकडो भाविक सामील झाले होते। भगवान त्र्यंबकेश्वराची अभिषेक पूजा झाल्यावर पालखी परत मंदिरात आणण्यात आली। त्र्यंबकेश्वराचे प्रदोष पुष्पपूजक वेदमूर्ती उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोष पूजा संपन्न केली। भगवान त्र्यंबक राजाचा श्रृंगार करून आरती केली। यावेळी विश्वस्त कैलास गुलेची रुद्राभिषेक पूजा केली। श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जवळपास 50,000 भाविकांनी आज येथे हजेरी लावली, तर 5,000 जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली। पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे व सहकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त लावला होता।